नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काँग्रेस पक्षाला एक मोठा इतिहास आहे आणि अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून हा पक्ष कार्यरत आहे हे आपण अनेक वेळा वाचत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत. अर्थात तेव्हाच्या काळातला काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस संघटन आणि आत्ताचं काँग्रेस संघटन यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता तो केवळ एक राजकीय पक्ष आहे, तेव्हा तो स्वातंत्र्य चळवळीतला एक घटक होता, एक संघटन होतं आणि त्याच्यात विविध विचारांचे लोक होते. पण आज जवळपास 100 वर्षांपेक्षा अधिक काळ, जवळपास 138 वर्ष काँग्रेसला झालेली आहेत आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये इतक्या वर्षांचा प्रवास केल्यानंतर आत्ता मात्र काँग्रेस जो एक राजकीय पक्ष आहे तो मात्र पुरता डबघाईला आलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात हे फक्त राजकीय विधान नाही आहे किंवा राजकीय अर्थाने हे मी म्हणत नाही आहे, राजकीय अर्थाने तो डबघाईला आलेलाच आहे. मी आपण पाहतोच आहोत की विविध निवडणुकांमध्ये त्यांचा सातत्याने होणारा पराभव, मग तो केवळ लोकसभेतल्याच निवडणुका नव्हे, राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यातही त्यांचा होणारा दारुण पराभव, त्या तुलनेत तिकडच्या एखाद्या प्रादेशिक पक्षाला मिळणारे यश आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचं सातत्याने वाढतं प्रस्थ हे आपल्याला पाहायला मिळते. अनेक नेते कार्यकर्ते काँग्रेस सोडून आज बाजूला गेलेले आहेत, दुसऱ्या पक्षात गेलेत, भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. अनेक कार्यकर्ते किंवा नेते ज्यांना काँग्रेसमध्ये काही स्थान नव्हतं, सातत्याने केवळ गांधी घराण्याची स्तुती करणं, त्यांची गुलामी करणं याच्या पलीकडे काही काम नव्हतं, त्यांना त्यांच्या चरणी लीन होणं हेच एक त्यांचं काम होतं, तेच नंतर भारतीय जनता पक्षात ते सगळे लोक गेले कंटाळून आणि आज मात्र तिकडे कोणी मुख्यमंत्री झाले, तिकडे कोणी केंद्रीय मंत्री झालेले आहे, मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांचा एकंदरीतच ग्राफ उंचावलेला आहे. ही सगळी राजकीय अवस्था काँग्रेस पक्षाची झाली. अशा पद्धतीने हा पक्ष डबघाईला येत गेला, घसरण होत गेली आणि केवळ नरेंद्र मोदींचं सरकार आलं 2014 तेव्हापासूनही ते झालेलं नाही, त्याच्या आधीही ते होतं. त्याच्या आधी काँग्रेसची घसरण होतच राहिली, फक्त ती दिसली नाही कारण समोर तेवढा पर्याय मोठा भाजपच्या स्वरूपात तयार झाला नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसच एकमेव पर्याय असं मानलं जात होतं. पण जसा भारतीय जनता पक्षाचा पर्याय लोकांना सापडला त्यानंतर मात्र काँग्रेसची आणखी वाईट अवस्था होत गेली. पण या राजकीय अवस्थेबरोबरच आर्थिक अवस्था सुद्धा अत्यंत बिकट झालेली आहे. म्हणजे जर आपण 2020 किंवा 2021 जर आपण ऑडिट पाहिलं या विविध राजकीय पक्षांचं तर त्याच्यामध्ये काँग्रेसच्या खात्यामध्ये जवळपास 600 ते 700 कोटी रुपये आहेत आणि त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये 4000 कोटी रुपये आहेत. आत्ताचं जे 2022-23 जर ऑडिट पाहिलं तर त्याच्यामध्ये काँग्रेसच्या खात्यामध्ये 850 कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा आहे आणि त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये मात्र 6000 कोटी जमा आहेत. ही जी तफावत दिसते ही अर्थात कोणी म्हणेल की भारतीय जनता पक्ष आता सत्तेत आहे म्हणून त्यांच्याकडे हे सगळं आहे, तर तो भाग आहेच, तो एक महत्त्वाचा भाग आहेच. पण त्या व्यतिरिक्त काँग्रेसची जी घसरती लोकप्रियता आहे लोकांमध्ये किंवा जनमानसामध्ये त्यांचं जे स्थान घसरत चाललेलं आहे त्याचा परिपाक आहे की आज काँग्रेसला कोणी देणगी द्यायला तयार नाही. आणि म्हणूनच शनिवारी जेव्हा सकाळी काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आवाहन केलं की 18 डिसेंबरपासून एक मोहीम काँग्रेस पक्ष राबवणार आहे, त्या अंतर्गत काँग्रेसला जी 138 वर्ष झालेली आहेत, जो काही वर्धापन दिन आहे त्यांचा, 138 वर्षांचा जो काही वाटचाल आहे त्यांची, या वाटचालीच्या निमित्ताने लोकांकडून, समर्थकांकडून, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आपण पैसे गोळा करायला सुरुवात करायची, देणग्या घ्यायला सुरुवात करायची आणि 138 वर्ष झाली आहेत म्हणून 138 रुपये घ्या, कोणाकडून मग 1380 रुपये घ्या, 13800 रुपये घ्या किंवा त्यापेक्षाही मोठी रक्कम घेऊ शकता त्याच आकडेवारीमध्ये. ही एक मोहीम आता त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन जे आता त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि तेव्हापासून मग सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते घराघरात जातील, लोकांना आपलं कार्य समजावतील, त्यांच्याकडून देणगी मिळते का किंवा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील
आणि अशा पद्धतीने काँग्रेस आपला खजिना भरण्याचा प्रयत्न करणार आहे. ही अवस्था काँग्रेसवर आज आलेली आहे. दुसऱ्यांसमोर आज किंवा जनतेसमोर ठीक आहे आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. एक राजकीय पक्ष जेव्हा यशस्वी होतो तेव्हा तो आपल्या भूमिका मांडतो, आपली धोरणं मांडतो आणि त्या माध्यमातून लोकांना कळतं की नाही हा पक्ष जो आहे हा आपली धोरणं योग्यरित्या राबवू शकतो. जे आपल्या मनात आहे तेच हा पक्ष करून दाखवणार आहे, या पक्षाला करायचं आहे, त्यातून आपलं हित आहे. पण काँग्रेसची धोरणं जी आहेत ती भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत इतकी कमकुवत ठरलेली आहेत, अनेक वेळेला ती देशविरोधी ठरलेली आहेत, देशाच्या विरोधात बोलणारी ठरलेली आहेत, की आज लोकांच्या मनातून हा पक्ष उतरलेला आहे. आणि आज म्हणूनच निदान पैशांच्या रूपात तरी लोकांकडून, लोकांच्या खिशात हात घालून चार पैसे काढून घ्यावेत आणि त्या माध्यमातून त्यांना आपल्या पक्षाशी जोडावं, आपल्या धोरणांशी जोडावं असा विचार काँग्रेसला करावा लागतोय. म्हणजे किती दारुण अवस्था काँग्रेसवर आलेली आहे पा. आणि ही जी काही योजना त्यांनी राबवलेली आहे त्यामागचा आधार कोणता आहे तर 1920-21 तेव्हा महात्मा गांधींनी एक योजना सुरू केली होती, टिळक स्वराज फंड, ज्या माध्यमातून कदाचित असा निधी गोळा करायचा ज्याचा उपयोग स्वातंत्र्य चळवळीसाठी करता येईल. 1920 टिळकांचं निधन झालं आणि त्यानंतर महात्मा गांधींचा उदय झालेला आहे. आणि अशा वेळेला मग हा निधी गोळा करून आपली स्वातंत्र्य चळवळ बळकट करणं, त्याच्यासाठी आवश्यक तो निधी लोकांकडून गोळा करणं, लोकांचा त्याच्यामध्ये त्या माध्यमातून सहभाग वाढवणं हा उद्देश होता. पण आता मात्र काँग्रेसला स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी, स्वतःची काही बळकटी आहे पक्षाला ती देण्यासाठी, त्याबरोबर दाखवण्यासाठी आपण कसं देशासाठी काहीतरी करतो आहोत हे दाखवण्याकरता त्यांनी ही योजना आणलेली आहे. आधार त्यांनी घेतलाय तो 1920 योजनेचा, पण प्रत्यक्षात ती योजना आणि आत्ता काँग्रेसची असलेली योजना यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आता काँग्रेस हतबल झालेली आहे, गलित गात्र झालेली आहे. तिला वाचवण्यासाठी या प्रकारच्या निधीची आज आवश्यकता भासते. आणि याला कारणीभूत कोण आहे? याला काय भारतीय जनता पक्ष कारणीभूत नाहीये. की भारतीय जनता पक्षाचा उदय झाला 2014 नरेंद्र मोदींचं नेतृत्व जगात मान्यता प्राप्त झालं त्यामुळे काँग्रेसची अवस्था झाली तर अजिबात नाही. काँग्रेसची जी धोरणं आहेत, मेजी राजकीय धोरणं तर सोडून द्या, पण घराणेशाही, गांधी कुटुंबाची सातत्याने हुजरीगिरी करणं हे जे काही त्यांचं धोरण आहे त्यातून या पक्षाचा ऱ्हास होत गेला. आणि राजकीय ऱ्हास होता होता तो आता आर्थिक ऱ्हास सुद्धा झालेला आहे. आणि आता तर आपण पाहतो की रोजच्या रोज काँग्रेसकडून अदानींवर सातत्याने तोफा टाकल्या जातात. नरेंद्र मोदींचं आणि त्यांची मैत्री आहे म्हणून अशा अर्थाने बोलून त्यांची छायाचित्र दाखवून टीका केली जाते. उद्योगपतींवर सातत्याने लक्ष साधलं जातं, अदानीच नव्हे इतर सुद्धा एकूणच. कारण का? तर त्यांची मदत सध्याच्या सरकारला होते, सरकार त्या माध्यमातून विविध उपाययोजना करते, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवते वेगवेगळ्या उद्योगपतींच्या माध्यमातून. आणि ते कुठेतरी आपल्याला साध्य नाही आहे, आपल्याला शक्य नाही आहे, कारण आपलं सरकार येणं आता शक्य नाही आहे. या सगळ्या याच्यातून आज ही अवस्था काँग्रेसची झालेली आहे. या सगळ्या उद्योगपतींबद्दल सातत्याने द्वेष निर्माण करणं आणि द्वेष मनात बाळगणं यातून हे झालेलं आहे. कोणता उद्योगपती अशा पक्षाला निधी द्यायला पुढे येईल, मदतीचा हात पुढे करेल, की जो पक्ष उद्योगपतींवर, उद्योग व्यवसायांवर सातत्याने टीका करतोय, त्यांचा अपमान करतोय, त्यांना बदनाम करतोय. परदेशामध्ये एखादा अहवाल आला, जसा हिंडेनबर्गचा अहवाल आला, लगेच भारतामध्ये त्याची चर्चा सुरू झाली, संसदेमध्ये चर्चा सुरू झाली, अदानींवर कारवाई करा म्हणून म्हटलं जाऊ लागलं. कोणत्या उद्योगपतींमध्ये, व्यावसायिकांमध्ये एक प्रकारचं आदराचं वातावरण असेल काँग्रेसबद्दल? कोणाच्याही मनात असणार नाही. मग कोण त्यांना निधी देणार आहे? यातूनच हे झालेलं आहे की आज निधी द्यायला सुद्धा तयार नाहीत, कारण त्यांची धोरणं ही उद्योगांच्या विरोधात आहेत, उद्योगपतींच्या विरोधात आहेत, त्यातून देशविरोधात सुद्धा झालेली आहेत ती. मग कशाला कोणी त्यांना मदत करायची? म्हणून आज मग वाडगा घेऊन जनतेसमोर यावं लागलेलं आहे, जनतेच्या खिशात हात घालावा लागतोय की तुम्ही आम्हाला पैसे पण द्या आणि मतं पण द्या. म्हणजे जो पैसे देईल तो आता आपला मतदार झाला असं मानून हे चालणार आहेत.
आणि त्यातून आपल्याला मतदार गोळा करणार आहेत. ह्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता जी एक घटना घडलेली आहे, झारखंडमधले जे काँग्रेसचे खासदार साहू म्हणून त्यांच्या घरावर जी छापेमारी झाली, त्याच्यामध्ये जवळपास 351 कोटी रुपये सापडले, नोटा सापडल्या, वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेल्या. आज ते त्याचा इन्कार करत आहेत की हे काय, याचा काय काँग्रेसशी संबंध नाही. पण हा योगायोग पाक असा आहे की आज काँग्रेस एकीकडे वाडगा घेऊन जनतेकडे, आपल्या समर्थकांकडे मागणी करतोय की आम्हाला 138 रुपये द्या, 1380 रुपये द्या, जे काही पैसे आहेत ते द्या काँग्रेसच्या बळकटीसाठी, देशाच्या बळकटीसाठी. आणि त्याच वेळेला त्यांचा एक खासदार ज्याच्या घरामध्ये 351 कोटी रुपये सापडतात, म्हणजे काँग्रेसच्या खात्यामध्ये आज 850 कोटी रुपये आहेत, भाजपच्या तुलनेत कितीतरी कमी, आणि एका खासदाराकडे मात्र 351 कोटी रुपये आहेत. मी ही परिस्थिती दाखवून देतो की काय अवस्था झालेली आहे आणि कशामुळे झालेली आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी काळ्या पैशाबद्दल बोलतात तेव्हा त्यांची खिल्ली उडवली जाते की कुठे आहे काळा पैसा, आणून द्या आमच्या खात्यामध्ये, 15 लाख जमा करा. आज तो सापडतोय खासदाराच्या घरामध्ये, काँग्रेसच्या खासदाराच्या, त्याबद्दल कोणी बोलत नाही. अदानींबद्दल बोललं जातं, संसदेमध्ये बोललं जातं. या खासदाराकडे एवढी रक्कम कुठून आली? काँग्रेसकडे अख्ख्या पक्षाकडे मिळून 800 कोटी रक्कम आहे आणि तिकडे एका खासदाराकडे 351 कोटी रक्कम आहे. हेच दाखवून देतं काँग्रेसचं दारिद्र्य, काँग्रेसचा गलित गात्रपणा. आणि त्यातून या काँग्रेसची अवस्था झाली की आज हात पसरून, पदर पसरून लोकांसमोर जावं लागतंय की आम्हाला पैसे द्या आमचा पक्ष वाचवण्यासाठी. खरं तर देश वाचवण्यासाठी वगैरे अजिबात नाही, पक्ष वाचवण्यासाठी त्यात पैशाची गरज आहे. कारण हे पैसे आज ईडी, सीबीआय यांच्या कारवायांच्या मार्फत, आयकर खात्याच्या कारवायामार्फत ज्यांनी ज्यांनी असे लपवलेले आहेत ते बाहेर येत आहेत. आणि ते आता पैसे कोणत्याही अशा निवडणुकांसाठी, पक्ष कार्यासाठी वापरता येणार नाही आहेत. हा काळा पैसा तो सगळा असा बाहेर येणार आहे. मग आता पैसा कुठून मिळणार? तर तो जनतेकडून उभारायचा आहे, तो जनता देईल. अशा विचारातून काँग्रेसची अवस्था आलेली, ही मोहीम त्यांना राबवावी लागते. तेव्हा हा काँग्रेसच्या हाती जो वाडगा आलेला आहे तो काँग्रेसच्या धोरणांमुळे, काँग्रेसने जे काही वाटचाल केली ज्या पद्धतीने, त्यातूनच त्यांच्या हाती हा वाडगा आलेला आहे. हा कोणी जनतेने दिला नाही की भारतीय जनता पक्षाने दिला नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे, चुकीच्या वर्तवणुकीमुळे, अहंकारामुळे, लोकांचा द्वेष केल्यामुळे, परदेशात जाऊन भारताविषयी द्वेषपूर्ण बोलायचं, भारताला वाचवायला या म्हणून दुसऱ्या देशांना आवाहन करायचं, दुसऱ्या देशातल्या कोणीतरी कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये काय छापून आलं की त्याला उचलून धरायचं आणि भारताची कशी बदनामी होईल आणि त्यातून नरेंद्र मोदींची बदनामी होईल हेच सतत पाहत राहायचं. त्यातून काँग्रेसची आज ही अवस्था झाली आहे आणि त्यातून हा वाडगा त्यांच्या हाती आलेला आहे. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.